राजकारणात मतं वाढवण्यासाठी मोदींनी किंवा त्यांच्या पक्षाने पुलवामा हल्ल्याचा उपयोग करू नये असं स्पष्ट मत अभिनेते विक्रम गोखले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलंय. असं आहे, पुलवामा संदर्भात त्यांना जर कोणी विचारलं भऱ्या मैफिलीमध्ये तुमच्यासारख्यांच्या समोर, तर त्याचं उत्तर देणं भागच आहे. पण त्याचा त्यांनी भाषणामध्ये आणि मतं वाढवावीत ह्याकरता मोदींनी किंवा त्यांच्या पक्षांनी उपयोग करता कामा नये या मताचा मी आहे. मी कोणत्याही पक्षाशी बांधील नाही, मी सामान्य माणसाशी नातं जोडवण्यात यश मानतो. राजकीय क्षेत्रात येण्यासाठी मला सर्वच पक्ष आग्रह करतात, पण मी लांबूनच यांना नमस्कार करतो. ज्या तऱ्हेचं राजकारण आपल्या देशामध्ये गेल्या 5-25-30 वर्षामध्ये सुरू आहे, त्याच्याबद्दल निश्चितपणे माहिती करून घेणं आणि आपण कुठल्या पद्धती, आमचे बच्चन साहेब होते की त्यांना पश्चाताप झाल्यानंतर, काहीच लोक आहेत की जे अजून टिकून आहेत. मलाही खूप आग्रह झाला गेले 25-30 वर्षे, मला आग्रह होतोय तुम्ही आमच्या पक्षात या, तुम्हाला हे पद देतो, त्या खुर्चीवर बसवतो, लांबूनच नमस्कार करतो. आपली ओळख आहे, सगळ्या पक्षातले सगळे लोक माझ्या मित्र आहेत. राजकीय विचारामध्ये मतभेद असेल तर तो आहे, ते मी लपवत नाही आणि ते त्यांच्या तोंडावर हजारो लोकांसमोर मी सांगतो. ह्याच्यावरती कोणाला टीका करायची असेल करावेत, ज्यांना फुलं टाकायची त्यांनी फुलं टाकावेत. तसेच राजकीय क्षेत्रात एखाद्या नेत्याने अभ्यास पूर्ण उतरलं पाहिजे. राजकीय क्षेत्रात जर माझ्यावर टीका होत असेल तर ती टीका होऊ देत, कारण देशात लोकशाही आहे आणि मला माझं मत मांडण्याचा अधिकार असल्याचं मत अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केलंय. वाद प्रतिवाद हा होणारच. रामकृष्णाला सुद्धा टीका ही सोसावी लागलेली आहे. रामकृष्णांवर टीका होते, मोठ्या मोठ्या लोकांच्यावरती जगात टीका होते. मी विक्रम गोखले कोण? ही इज नोबडी. ह्याचा शोध मी जेव्हा नाशिकच्या जवळ एक विपश्यना केंद्र आहे इगतपुरीला, तिथे 10 दिवस मी जाऊन आलो. तिथले सगळे नीती नियम मी पाळले आणि माझं, मला प्रश्नाचं उत्तर मिळालं की आय एम नोबडी, व्हॉट आय थिंक दॅट आय एम दिस, हे सगळं तुम्ही लोकांनी माझ्या डोक्यात भरवलेलं आहे. तुम्ही म्हणता की हा विक्रम गोखले, विक्रम गोखले, अदरवाईज मी सामान्य माणूस आहे, ह्याची उत्तरं मी केव्हाच काढली? मी मला स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात केली. पण तुम्ही स्वतःला कधीच प्रश्न विचारत नाही आयुष्यात, सकाळपासून रात्रीपर्यंत तू असं का गेलं, तू तसं का नाही गेलंस, तू आमकीकडे का गेलंस. दुसऱ्याला आपण कायम प्रश्न करतो, स्वतःला आपण कधी प्रश्न करत नाही. तर मी स्वतःला प्रश्न विचारायला गेल्या 15-1 वर्षात शिकलेलो आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जेव्हा मी एखादं विधान करतो तेव्हा त्या विधान करण्यापूर्वी त्या विषयावरती निश्चितपणे पुराव्यानिशी माझ्याकडे माहिती असेल तर आणि मी वाचलं असेल तर, ऑथेंटिकली लिहिलं तरच मी विधान करतो, अन्यथा मी विधान करत नाही. पण जेव्हा विधान करतो त्याच्यावरती जर काही गदारोळ उठत असेल तर तो ठीक आहे, नो, लोकशाहीमध्ये ॲक्सेप्ट केलंच पाहिजे. ज्या वेळेला मला काही लोक माझ्यावर प्रेम करतात त्याच क्षणाला तेवढेच लोक किंवा त्याहून अधिक लोक माझा दुश्वास करतात, ॲक्सेप्ट करायला पाहिजे. I accept everything.